बनावट फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याची जाहिरातबाजी करून शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जातोय। अशा प्रकारच्या आंतरराज्य टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली। नवी मुंबई पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीला अटक केली आहे। त्यांच्याकडून 8.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 7 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी विविध राज्यातल्या 500 हून अधिक लोकांची या टोळीनं फसवणूक केली आहे। डॉक्युमेंट्स सबमिट केले तर त्याच्यामध्ये काही कमतरता आहे असे सांगून की याचा काही खर्च होईल, मग त्या लोकांनी त्यांना एक नंबर दिला की या नंबरमध्ये एवढे पैसे ट्रान्सफर करा। फिर्यादीने त्या अकाउंटमध्ये 34,700 रुपये ट्रान्सफर केले आणि नंतर या लोकांनी त्याचा मोबाईल वगैरे बंद करून ठेवला। या टोळीतील मुख्य आरोपी सुभाष मोहन चड्डा, चिराग अरोरासह एजंट पौर्णिमा साळवे आणि अमोल निर्वाणी या चौघांचा समावेश आहे। मिठाई, माऊली, मंगलमूर्ती यासारख्या बनावट फायनान्स कंपन्यांच्या नावानं ही टोळी मोठमोठ्या वर्तमानपत्रात जाहिराती देत असे। कमी व्याजदर, नो गॅरंटर, कमी कालावधीत होम लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, व्यावसायिक लोन मिळवून देण्याचा आमिष दाखवण्यात येईल। या जाहिरातीला भुलून एखादी व्यक्ती कर्ज घ्यायला तयार झाल्यानंतर विविध सबबी सांगून त्यांच्याकडून 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जायची। अशाच पद्धतीनं कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून या टोळीनं 35,000 रुपये गोळा केले। मात्र कर्ज न मिळाल्यानं या व्यावसायिकानं नेरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली। कोण 35 लोक आहे महाराष्ट्रातली, त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, अहमदनगर, नांदेड, रत्नागिरी, कोल्हापूर तिची माणसे आहेत, त्या लोकांची फसवणूक झालेली आहे। या व्यतिरिक्त यांचे इतर राज्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पण याचे एजंट आहेत। या प्रकरणाचा तपास करताना पौर्णिमा साळवे आणि अमोल निर्वाणी हे दोघे एजंट आधी पोलिसांच्या हाती लागले। मुख्य आरोपी सुभाष मोहन चड्डा आणि त्याचा साथीदार चिराग अरोरा याला दिल्लीतून अटक करण्यात आली। चड्ड्यानं गेल्या 10 वर्षात विविध राज्यात वेगवेगळे एजंट तयार केल्याचं उघडकीला आलंय। चिराग अरोराचा मध्य प्रदेशमध्ये एक बँक अकाउंट होता, त्या बँक अकाउंटमध्ये याचे पैसे ट्रान्सफर झाले होते आणि या भागामध्ये त्यांना सहकार्य याच्यामध्ये सहकार्य करायला 2 आरोपी होते, अमोल निलवाणी आणि पूर्णिमा साळवे, या हे इथे त्यांचे एजंट म्हणून काम करायचे। या चौघांना आम्ही अटक केली। चड्ड्यानं गेल्या 1.5 महिन्यात महाराष्ट्रातल्या मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, अहमदनगर, नांदेड, रत्नागिरी आणि कोल्हापूर भागातल्या 35 लोकांना अशाच प्रकारे फसवल्याचं उघडकीला आलंय। अशा नागरिकांनी नवी मुंबई गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।